लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। तुम्हाला पण असंच वाटत असेल ना या मुलांकडे पाहून? पण काय करणार, आपण मोठी माणसे, अनेक जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्या लागतात। तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मध्येच आता हा आवाज कसला? आपले हे गाव निसर्गाच्या सानिध्यात वसलेले आहे। येथे उदरनिर्वाहासाठी रामने सुरू केलेले हे अन्नपूर्णा भोजनालय। रामची लहान भावंडे त्याला भोजनालयातील कामात मदत करत असतात। चला तर मग पाहूया यांची काय धावपळ चालू आहे ते। सुट्टीचा दिवस असल्यामुळे पर्यटकांची फारच गर्दी आहे आज। ओ, आपल्या भोजनालयात बरेच जण येऊन गेले। मी नाही करणार आता हे काम। अग्गबाई लागली कामाची कळ, रमाला लागली कामाची झळ, थोडी न थोडकी लागली फार, रमाच्या डोळ्याला पाण्याची धार। अग्गबाई ढगबाई दादा, ए दादा सांग ना यांना, बघ ना मला किती चिडवत आहे ते। मला पण खूप कंटाळा आलाय या त्याच त्या कामाचा। आपल्याला खरंच लय काम होतं आज, तू थकला असशील तर आराम कर। आपल्या जीवनात काही बदल नाही, आपण कुठेच नवीन ठिकाणी फिरायला जात नाही, म्हणूनच मला आपल्या या कामाचा खूप कंटाळा आला आहे। मला टोमदार शहरात फिरायला जावेसे वाटत आहे, मोठे मोठे मॉल्स पाहायचे आहेत, तुम्ही पाहिलेत का कधी? तू म्हणतो ते बरोबर आहे, मलाही शहरातला जगमगाट अनुभवायचा आहे। नाही नाही, हे जे तुम्ही म्हणत आहात ते कितीही बरोबर असले तरी दादाला आवडणार नाही, तो रागवेल सर्वांना। आपण काही चुकीचे करत नाही, मी दादाला विचारतो। दादा, ए दादा। काय का बोलतोस, तुम्हाला काय गप्पा चालू आहेत तुमच्या? दादा, आम्हाला शहरात फिरायला जायचे आहे। ठीक आहे, जाऊया आपण, पण आत्ता नाही, आत्ता इथे काम थांबून राहील, नंतर वेळ मिळाला तेव्हा नक्की जाऊया। नाही नाही, आम्हाला खरंच या कामाचा खूप कंटाळा आला आहे, आम्हालाही तुझ्या बरोबर फिरायला यायचे आहे। शहर किती सुंदर असते हे फक्त ऐकले आहे, ते आता आम्हाला पाहिजेही आहे। या भोजनालयाच्या कामांमध्ये आपण खूप गुंतून पडलो आहोत, नंतरही आपल्याला वेळ मिळणार नाही। अरे, पर्यटक सुट्ट्या मिळाल्या की आपल्या या गावात विरंगुळा मिळावा म्हणून येतात, तुम्ही कुठे शहरात जाताय? कामानिमित्त का होईना, तू शहर पाहिले आहेस, तिथे राहतोस, मग आम्ही का नाही जायचे? अरे पण कसे समजाव मी तुम्हाला आता, मी तुमच्या भल्यासाठी सांगतोय, आपण इथेच सुखी आहोत। जाऊया ना दादा, आम्हाला एकदा तरी शहरी जीवनाचा अनुभव तर घेऊ दे। ठीक आहे, जशी तुमची इच्छा, पण मी तुम्हाला एकटे सोडणार नाही, मीही तुमच्या बरोबर येणार। गीत गारे तुम तुम्हारे।
उत्साहात तयारी करून जातात. शहरातील रेल्वे स्टेशनवरची गर्दी पाहून गोंधळून जातात. प्रवाशांची चालू असलेली वर्दळ, सतत वेगवेगळ्या लोकांची स्टेशनवर येणे जाणे, देण्यात येणाऱ्या सूचनांचा आवाज आणि त्यात भर म्हणजे प्रवाशांनी इतर येतात टाकलेला कचरा, तुंबलेले पाणी, हे पाहूनच त्यांचा शहर पाहण्याचा उत्साह होता तो तिथेच ओसरला. गोंधळलेल्या स्थितीतच ते स्टेशन मधून बाहेर पडतात. तुम्ही सर्वजण या बागेमध्ये फिरून या आणि जर दमला असाल तर आराम करा. मी तुमच्या सर्वांची राहण्याची सोय करतो. चालेल, आम्ही या बागेतच थांबतो. ते बघा काय लिहिले आहे तिकडे. नदी पात्रात टाकू दे केर कचरा, प्रदूषित करती तुझ्या पाण्याला. थेंबे थेंबे तळेचाचे या म्हणीचा अर्थ आपल्या जीवनात आचरशी. पाण्याच्या टाळूने अपव्यय, जल संवर्धन करशी या पाण्याचा. नभ पाझरता दे जल धन सारे, बिलगू तुझ्या ठाई. बघ परतून आता हिरवा शालू, देऊ तुझ आई. उपरती न आलिया जाण, जागर झालया. अरे पोरांनो थांबा, पुढे जाऊ नका, ती नदी हाय. नदी ही नदी हाय अशी कशी? वय ही नदी आय, या नदीवर ही जलपर्णी उगवली हाय. त्यामुळं तुम्हाला कळणार नाही ती नदी हाय ते. जलपर्णी? जलपर्णी म्हणजे काय? अरे येड्या, आपल्या गावात जनावर जे गवत खातात तीच तर हाय जलपर्णी. नाही ग रमे, आपल्या रानात जी गवते ती मेथी, कोथमीर, पालक या पालेभाजी सारखीच जलपर्णी. नाही रे पोरांनो, जलपर्णी म्हणजे पाण्यात उगवणारी वनस्पती. ती पाण्यात का उगवते? पाणी अशुद्ध प्रदूषित झालं की ती उगवते. आजी, आपल्यामुळेच नदीचा पाणी प्रदूषित झालाय ना? वय या माणसांच्या वाईट सवयीमुळे नदीच्या पाण्याची हानी व्हायला. या शहराच्या सांड पाण्यातून, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील आणि कारखान्याच्या सांड पाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळली की जलपर्णी वाढत्या. जलपर्णीची वाढ ही खऱ्या अर्थानं पाणी प्रदूषणाचा लई भयंकर प्रकार आहे. ही जलपर्णी आपण सर्वजण मिळून काढून टाकली पाहिजे. अर फक्त जलपर्णी काढून चालणार नाही, ती पुन्हा उगवणारच. पाणी दूषित होणार नाही याची काळजी बी घ्यायला पाहिजे. पोरानो आता तुम्हीच सांगा काय करायचं ते. नदी प्रदूषित होऊ नये म्हणून कारखान्यातील पाणी नदीत सोडू नये. तसेच शहरातील व गावातील दूषित पाणी नदी नाल्यात न सोडता शुष्क खड्ड्यात सोडले पाहिजे. काय रे पोरांनो, काय गप्पा चालले आहे तुमच्या आजी सोबत? अरे दादा, आजी आम्हाला जलपर्णीची माहिती सांगत आहे. अगदी बरोबर, पण प्रदूषण कमी करण्याची सुरुवात करायची कुठून आणि करणार कोण? आजी, तुम्ही खूपच अवघड प्रश्न विचारलात. ह्या कार्याची सुरुवात आपण स्वतःपासून करायला हवी. अगदी बरोबर, आम्ही कधीही निर्माल्य नदीच्या पाण्यात टाकणार नाही. तसेच आम्ही कपडे नदीच्या पात्राजवळ जाऊन धुणार नाही, कारण की त्यामुळे नदीचा प्रदूषण वाढण्यास हातभार लागतो. आणि हो, अशुद्ध हवा, अशुद्ध पाणी ही तर आहे मार्थजीच करणे. करा पर्यावरणाची मनधरणी, मिळेल शुद्ध हवा शुद्ध पाणी. आणि याकरिता पाणी प्रदूषण कसे कमी करायचे याविषयी जनजागृती पण करू. पोरांनो, बराच वेळ झाला मी तुमच्या गजाली ऐकत आहे. नदीचा प्रदूषण कमी करूच्यासाठी प्रयत्न करता हास, हो तुमचो विचार एकदम बरोबर असा. लेकरांनो, या चांगल्या कामाची सुरुवात आपण देवाक साक्षी ठेवून करूया. चला आपण देवाक गाराणा घालूया. बा देवा महाराजा, आज जो काही महाराष्ट्रातल्या नद्या प्रदूषित पडल्या आहात त्याचो तू नायनाट कर. वाय महाराजा. आणि तुझ्या
भरभरून स्वच्छ पाणी दे रे महाराजा। देवा आमच्याकडून चूक झाली आहे, काय तुझा अपराध झाला असल्यास आमका सगळ्या क्षमा कर। वाडवडिलांचो, पूर्वजांचो, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडूनही चूक झाली असल्यास आमका सगळ्या क्षमा कर। मी थेंब एक पाण्याचा, मी स्वर जीवन गाण्याचा, वाचवा मला वाचवा हाच माझ्या ओटी जोगवा, घ्या वसा मला जपण्याचा, मी थेंब एक पाण्याचा, मी पाऊस होऊन झरतो, मी नदीतून वाहतो,